आणि आता पाहूयात कोरोना अपडेट. आज आणखी बीड जिल्ह्यामध्ये 74 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत. आज पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये 74 कोरोना बाधित रुग्णांचे भर पडले. यामुळे एकूण बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2571 वरती जाऊन पोहोचली आहे. तर आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 68 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. आज आढळून आलेल्या 74 अहवालांपैकी एकट्या बीड तालुक्यामध्ये 26 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. गेवराय तालुक्यामध्ये 1 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून माजलगाव तालुक्यामध्ये देखील 9 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अंबाजोगाईमध्ये 5 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. केज तालुक्यामध्ये देखील 8 नव्यानं कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. तर परळी तालुक्यामध्ये देखील आणखी 9 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. धारूर तालुक्यामध्ये 6 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, शिरूर तालुक्यामध्ये 2 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. वडवणी तालुक्यामध्ये आणखी 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. आष्टी तालुक्यामध्ये देखील 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पाटोदा तालुक्यामध्ये देखील 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता एकूण बीड जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2571 वरती जाऊन पोहोचली. तर आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 68 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट.